आपल्या मनपसंतीचे सिलेक्टर रेंजचे कापड आणि बॉडी फिटिंगसाठी साठी शिलाई एकाच छताखाली दत्ता दहिवडकर कापड दुकान आणि टेलर्स सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा राज्यातील ओबीसी घटकांवर राजकीय अन्याय झाला असून ओबीसींचे आरक्षण हे न्यायालयाकडून रद्द बातल ठरवण्यात आले त्यामुळे साहजिकच ओबीसी घटकांना कोणतेही लाभ घेता येणार नाही हे नक्कीच झाले तसेच कोणत्याही निवडणुकीमध्ये ओबीसी घटकांना आरक्षण नसल्याने ओबीसी घटकातून मोठा संताप व्यक्त होत आहे यासाठी काँग्रेस आणि भाजपच्या वतीने ओबीसी आरक्षणासाठी आवाज उठवला परंतु हा आवाज केवळ मोकळ्या मैदानातच विरून गेल्याचे दिसते कारण नेते मंडळी केवळ घोषणा आणि आश्वासने देत असल्याचे दिसते अशातच राज्यातील अनेक पालिका महापालिका निवडणुका आल्या तर काहींच्या मुदती संपल्याने त्यावर प्रशासक देखील नेमण्यात आले त्यामुळे निवडणूक आयोगासमोर पालिका आणि महापालिका निवडणुका घेणे हेच बंधन राहिले मात्र हे होत असताना राज्यातील विधानसभेत सर्व पक्षीय एकमताने निर्णय घेतला गेला की राज्यातील निवडणुका आरक्षण घेऊनच घ्यायच्या परंतु हा निर्णय आता केवळ ठरावाच्या कागदावरच राहिल्याचे दिसते कारण राज्यातील चौदा महापालिकाच्या निवडणुका ह्या घेण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आणि तसे पत्र देखील संबंधित आयुक्तांना देण्यात आले त्यामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय महापालिकेच्या निवडणुका होत असल्या तरी नगरपालिकेच्या निवडणुका देखील या आशाच होणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे महापालिकांच्या निवडणुका या अंदाजे मार्चमध्ये होण्याची शक्यता असून नगरपालिकेच्या निवडणुका देखील मार्च अखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ओबीसी आरक्षणाशिवाय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे